बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रा रोखल्याच्या निषेधार्थ भरकल गेट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जेल भरो आंदोलन करण्यात आलं. भीमा कोरेगाव दंगलीचे सूत्रधार संभाजी भिडे, मिलिंद एकबुटे व आनंद दवे यांना अटक करून कडक शासन करणं, ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करणं, कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली निरपराध व्यक्तींवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेणं आदी मागण्यांसाठी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल ते 3 जून 2018 दरम्यान महाराष्ट्रात सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याच्या 111 ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रा संविधान मार्गानं आयोजित करण्यात आली होती. 21 मे रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून भिडे एकबोटे यांना वाचवण्यासाठी ही परिवर्तन यात्रा रोखण्यात आली. याच्या निषेधार्थ तसेच वरील मागण्यांच्या समर्थनार्थ 21 मे रोजी रात्री 9 वाजेपासून जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आलंय. याचाच भाग म्हणून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटना तसेच बहुजन क्रांती मोर्चा व समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.